पण आज आपण पोह्याचे कटलेट करणार आहोत. पोहे स्वच्छ धुऊन चाळणीमध्ये निथळत ठेवायचे. एक उकडलेला बटाटा, बारीक चिरून ठेवलेला कांदा, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घ्यायचं. एक गाजर किसून घेतलेलं आहे, हे कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, मीठ चवीपुरतं थोडा ओवा, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर आणि आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व एकत्र मिश्रण मळून घ्यायचं आपल्याला. आता हे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे. आता ह्यातच पोहे घालायचे. पोह्याला पाणी असतं म्हणून पाणी न घालताच हे पीठ आपल्याला मळायचं आहे, म्हणजे कटलेट छान होतात. लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. हो बघा, ह्यातच कांदा घालायचा. बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि कोथिंबीर सगळे एकत्र करायचं आणि मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मळून घ्यायचं पीठ, सगळं एकत्र करायचं. अशा पद्धतीने घट्ट पीठ मळायचं, न पाणी टाकता. भिजवलेले पोहे, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेले कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरले किसून घेतलेला गाजर, लाल तिखट, आमचूर पावडर, धना पावडर, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ, थोडा ओवा, हे सगळं एकत्र मिश्रण करून हे पीठ मळलेलं आहे कटलेटसाठी. त्यासाठी इथं मैदा घेतलेला आहे, 3 चमचे मैदा आणि त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे. कॉर्नफ्लॉवर टाकायचे 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं. शानू शिवा जोपले. चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं. चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडी चवीपुरतं मीठ. थोडं पाणी घालून हे असं बॅटर करायचं. ब्रेड घेतलेले 3 ब्रेड. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, जा चुरा करायचा बारीक पद्धतीने. हे चुरा करून घेतलेला आहे ब्रेडचा. कटलेटला डिप ह्याच्यामध्ये हे करायचं, लावायचं आणि तळायचं. यांचं कटलेट आता तळायचं आहे. तर कढईत तेल तापवायला ठेवलेलं आहे. ब्रेड क्रम्स, हे थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पावडर आणि हे पोह्यांचं हे कटलेटसाठी मळलेलं हे पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता हे जे छोटे छोटे गोळे करायचे. अशा पद्धतीने छान
कलर आलेला आहे. मध्यम आचेवर मी तळत आहे. मोठा गॅस करायचा नाही, म्हणजे ते आतून कच्चरात शिजत नाही. असं छान तळून द्यायचं, असं क्रिस्पी होतात खूप. छान कलर आहे. हे असं निथळायला ठेवायचं, निथळायचं. कटलेट तयार आहेत, मग अशी कशी क्रिस्पी झाली. सॉस बरोबर खाऊ शकतात.